विद्युत परिपथ मुलांनो आता आपण विद्युत परिपथाची माहिती करून घेऊया तुम्ही तुमच्या घरामध्ये बल्ब पाहिला असेल बल त्या बल्बमध्ये वीज वाहून नेण्यासाठी सलग तार दिसते ही सलग तार म्हणजे वीज वाहून नेण्याचा मार्ग आहे विद्युत घटाच्या दोन्ही अग्रभागांना जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये वाहक तारा स्विच किंवा प्लग कळ किंवा इतर काही रोध आहेत यामधून विद्युत विद्युत परिपथ होय उदाहरणार्थ बल्ब ही आकृती पहा या आकृतीमध्ये वाहक तारेला ॲमिटरची एक सर जोडणी जोडली आहे आणि वोल्टमीटर हा रोधाला समांतर जोडलेला आहे तसेच हे ॲमिटर वोल्टमीटर रोध वेगवेगळ्या चिन्हाने दाखवले आहेत मुलांनो विद्युत परिपथ हा नेहमी आकृती काढून दाखवतात यामध्ये वेगवेगळे घटक कसे जोडायला हवेत हे वेगवेगळी चिन्हे वापरून दाखवले जाते अशा रेखा या रेखाकृतीला विद्युत परिपथाकृती असे म्हणतात या आकृतीमध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटर व रोधाच्या दोन टोकांतील विभवांतर मोजण्यासाठी वोल्ट मीटर ही यंत्रे वापरली आहेत कारण वोल्ट मीटरचा रोध खूप जास्त असतो त्यामुळे त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह खूपच कमी असतो आता या चित्राचे निरीक्षण करा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या मला सांगा या चित्रांमध्ये काय चूक आहे बाई या आकृतीमध्ये सुरुवातीच्या दोन चित्रांमध्ये विद्युत पुरवठा खंडित तरी आहे तरीही बल्ब प्रकाशित झालेला दिसतो आहे तर तिसऱ्या चित्रामध्ये विद्युत पुरवठा सलग आहे पण बल्ब प्रकाशित नाही रब्बर विद्युत वाहक नाही तरीही विद्युत बल्ब प्रकाशित दाखवला आहे अगदी बरोबर आता ही आकृती पहा आणि सांगा की ए बी सी डी ई नावे दिलेल्या आकृतीमध्ये दिवे बी सी आणि डी का पेटत नाहीत त्याचे कारण काय असेल बाई बी -सी डी मध्ये दिवे पेटत नाहीत कारण त्यांच्या तारा सलग नसून मध्येच खंडित आहेत त्यामुळे त्यामधून वीज वाहत नाही त्यातील विद्युत पुरवठा बंद आहे अगदी बरोबर यातील विद्युत परिपथ विद्युत वाहक मार्गाने पूर्ण झालेला नसल्यामुळे विद्युत बल्ब प्रकाशित झाले नाहीत मुलांनो विद्युत परिपथामध्ये वेगवेगळे घटक असतात त्यासाठी वेगवेगळी चिन्हे वापरतात त्या चिन्हांविषयी आणि त्यांच्या उपयोगांविषयी संपूर्ण माहिती या तक्त्यात दिली आहे ती आपण एका दृष्टिक्षेपात पाहू आता एका प्रयोगाद्वारे विद्युत परिपथाची माहिती घेऊ या प्रयोगाची कृती करण्यासाठी प्रथम तांबे ॲल्युमिनियमची तार काचकांडी रबर इत्यादी साहित्य घ्या आता ही आकृती पहा या आकृतीत दाखविल्याप्रमाणे बिंदू ए व बी मध्ये तांब्याची तार जोडा यानंतर परिपथातील विद्युत धारा मोजा आता तांब्याची तार काढून त्या जागेवर अॅल्युमिनियमची तार बसवा आणि परिपथातील विद्युतधारा मोजा आता ॲल्युमिनियमची तार काढून त्या जागी काचकांडी बसवून विद्युत धारा मोजा शेवटी काचकांडी काढून त्या जागी रबर बसवा आणि परिपथातील विद्युत धारा मोजा पाहिलं मोजली असता आपल्या हे लक्षात येते की आर म्हणजे वाहकाचा रोध हा वाहकाची लांबी व क्षेत्रफळ यांच्या समानुपाती आहे पी हा समानुपाताचा स्थिरांक आहे म्हणजेच आर बरोबर पी पूर्णांक एल छेद ए आय बरोबर वी छेद आर या ठिकाणी वी म्हणजे विभवांतर समान आहे म्हणजेच रोध व विद्युत धारा यामध्ये विभवांतर समान आहे म्हणून विद्युत धारा ए या घटकांवर अवलंबून असेल